ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पुण्यामधल्या रुबी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होतील. त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या आणि त्यामध्ये होती बजाज. आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आहेत आणि विठ्ठल शेठ मणियार आहेत. जो अनेकांच्या आयुष्यामध्ये जो किस्सा घडला बजाज मिळवण्याचा, तो अंकुश काकडेंच्याही आयुष्यामध्ये घडला. तुम्ही तरुण असाल आणि तेव्हापासूनच शरद पवारांची निगडीत, त्यामुळे तुम्हाला थोडी लवकर मिळाली. पण या बजाजच्या गाडीबद्दल नक्की काय त्यावेळी त्यावेळच्या तरुणाईमध्ये भावना असायची? नाही, 70 ते 80 दशकामध्ये बजाजची प्रिया असेल, बजाज 150 असेल, या गाड्यांना प्रचंड मागणी होती. आज बुकिंग केल्यानंतर साधारणतः 8 वर्षानंतर आपला नंबर लागत असे. 150 रुपये बुकिंगसाठी फक्त घेतले जात होते आणि 8 वर्षानंतर नंबर लागायचा. मी सुद्धा असा नंबर लावला होता, पण तो असाच 7-7.5 वर्षानंतर येणार होता. एकदा मी तोपर्यंत मी लुनावरती स्कूटर लुना चालवत होतो. एकदा मी गणेशकिंड रोडनी जात असताना माझ्या पाठीमागून, मलाही माहिती नाही, पद्मिनी गाडीमधून विठ्ठल शेठ मणियार शांतीलाल मुतानी साहेब येत होते. त्यांनी विठ्ठल शेठला सहज विचारलं की अरे लुनावरती चाललेला अंकुश आहे का? तर ते म्हणले हो. तर मगले साहेब म्हणाले विठ्ठल शेठनं की मग तो लुनावरती चालला. विठ्ठल शेठ म्हणले त्याकडं दुसरी गाडी नाही आहे. हा किस्सा तिथे संपला. मला कल्पना देखील नाही, 8 दिवसानंतर मला राहुल कुमार बजाज यांचं पत्र आलं की असं असं शरद पवारांच्या सूचनेनुसार बजाज 150 गाडी मी आपल्याला माझ्या कोठेतून देत आहे. आपण वाकडे गाडीच्या ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करा. अतिशय आनंद झाला आणि त्यावेळेला ती मी गाडी घेतली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये मी महानगरपालिकेची गाडी वापरली, जिल्हा परिषद जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला जिल्हा बँकेची गाडी वापरली, आणि हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा अध्यक्ष होतो त्यावेळेला हाऊसिंग फायनान्सची गाडी वापरली. बाकी जवळपास 30-35 वर्ष मी त्या गाडीचा नंबरही मला लक्षात आहे, MGF 1718. या 1718 गाडीवरती मी प्रवास केला. 25 वर्ष त्या गाडीला झाल्यानंतर मी एकदा राहुल कुमारजींना पत्र लिहिलं की तुम्ही 82 साली दिलेली गाडी मी आजपर्यंत वापरतो आहे, तिला 25 वर्ष पूर्ण झालीत. त्यांनी त्यांचं मला पत्र आलं की अंकुश वेल डन, जेव्हा मी कधी पुण्यामध्ये येईल तेव्हा मला गाडी दाखव. पण त्या कामाच्या व्यवस्थेमध्ये मला ती गाडी त्यांना दाखवता आली नाही. आणि गेल्या महिन्यात पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी या ठिकाणी सायकलचं म्युझियम आहे, त्या सायकल म्युझियमला मी ती गाडी भेट दिली आहे. म्हणजे पुढे आयुष्यामध्ये महापौर पदासह तुम्हाला अनेक पदे मिळाली, त्यासोबत अनेक गाड्याही मिळाल्या, मात्र ही गाडी तुम्ही जपून ठेवली होती. आणि आता शेवटी गॅरेजमध्ये किंवा आपल्या पार्किंगमध्ये ठेवल्यानंतर धूळ खातका पडण्यापेक्षा ते म्युझियम अतिशय चांगलं आहे त्या म्युझियममध्ये. आणि मला विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतर गाडी धुतली वगैरे प्रेशरने, मला वाटतं त्यांनी काहीतरी प्लग वगैरे साफ केला, अर्धी बाटली पेट्रोल टाकलं, एक 7-8 वेळा किका मारल्यानंतर ती गाडी चालू झाली. आश्चर्य वाटलं एकदम. असे राहुल कुमारजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. खऱ्या अर्थाने हमारा बजाज आज आपल्यातून निघून गेला आहे. शरद पवारांसोबत तुमचाही राहुल बजाजांशी संपर्क आला, तर तो जो काळ होता ज्यावेळी भारत विकसित होत होता, तर नक्की काय त्यांच्या भावना असायच्या जी सर्वसामान्यांना परवडेल अशी गाडी त्यांनी मध्यमवर्गीयापर्यंत पोहोचवली होती? झालं काय, एक माझं त्यांचं परिचय आणि जसं नातं, मैत्रीचं नातं गेले 50 वर्षाचं होतं, आता होतंच म्हणे आज ते आपल्यातनं गेले. त्यावेळेला ते नुकतंच शिक्षण घेऊन आले होते आणि बजाज ऑटोचा कारभार नवलमलजी फिरोदिया हे बघायचे, आता जे बजाज टेम्पो त्याचं ते. तर राहुल बजाजच्या वडिलांनी विचारलं नवलमल फिरोदियांना की आता राहुल आला आहे, याला काहीतरी काम दिलं पाहिजे, काही लाईन दिली पाहिजे. तर नवलमलजी म्हणाले की लाईन काय द्यायची, आपली एवढी मोठी कंपनी आहे, तो माझ्याकडे काम करेल, तो ह्या कंपनीत काम करेल. आणि अशा पद्धतीने राहुल बजाज बजाज ऑटो बघायला लागले. नवलमलजी फिरोदियांच्या गायडन्सखाली काही दिवसांनी नवलमलजींनी त्यांना संपूर्ण चार्ज दिला आणि राहुलचं मग कर्तृत्व दिसायला लागलं. वेगवेगळ्या पद्धतीने गाडी विकसित करायची, सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी गाडी द्यायची, असा तो त्यांच्या डोक्यात विषय होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी गाडी त्यांनी निर्माण केली त्याची मागणी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की 10-12 वर्ष गाडी मिळण्यासाठी वाट बघायला लागायची. त्यावेळेला 500 रुपये भरून
पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिट रिसीट केली की त्या रिसीटवर ते बुकिंग होत असे. 10-10 वर्षांनी ती गाडी मिळायची इतकी पॉप्युलरिटी त्या गाडीची झाली होती. त्याच्यामागे स्वाभाविकता कष्ट किंवा संपूर्ण यंत्रणा जी काही राबवली ती राहुल बजाज यांनी राबवली. आणि त्या बजाज ऑटोचं केवळ नाव हिंदुस्थानातच नाही पण संपूर्ण जगामध्ये पसरवलं त्या लोकांनी. म्हणजे एक प्रॉडक्ट सर्वसामान्य माणसाचा निर्माण करून मला असं वाटतं एका पद्धतीने त्यांनी जी समाजसेवाच केली. माझा उघडा डोळे बघा नीट.